राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आज दिल्लीमध्ये पुन्हा बैठक होणार आहे. शरद पवारांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. कालच्या बैठकीमध्ये ईव्हीएम संदर्भात चर्चा झाली, तसंच केंद्रीय निवडणूक आयोगात तक्रार दाखल करण्यावर उमेदवारांचं एकमत झाल्याची माहिती मिळते. तर सुप्रीम कोर्टातही याचिका दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळतीय. दरम्यान आजच्या या बैठकीमध्ये कायदेशीर सल्ला घेतला जाणार आहे. ॲडव्होकेट अभिषेक मनू संघवी या बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहेत आणि प्रशांत जगताप, सचिन दोडके, शरद पवार यांच्या निवासस्थानी आता दाखल झालेले. वीस दिवसावर जो निकाल लागले त्या निकालाच्यावर माझ्यासाठी कुणाचाच विश्वास नाही अशी परिस्थिती आहे. तरी महाराष्ट्रातली किंबहुना माझ्या 213 हडपसर विधानसभा मतदारसंघातली राजकीय परिस्थिती सगळ्यांना अवगत होती. असा असताना धक्कादायक निकाल लागलेला. या निकालाच्या माध्यमातून ईव्हीएम टॅम्परिंग होणे, व्हीव्हीपॅट मशीन टॅम्परिंग होणे या सगळ्या गोष्टी पुराव्यानुसार आम्ही या ठिकाणी समोर आणत आहोत. त्याच्या पलीकडे मतदार यंत्रणेमध्ये झालेला घोळ आणि एकूणच प्रशासकीय व्यवस्थेच्या माध्यमातून ही सगळी यंत्रणा ताब्यात घेण्याचा झालेला प्रयत्न, या सगळ्या गोष्टी आम्ही सकृतदर्शनी सुप्रीम कोर्टासमोर मांडणार आहोत. आज दिल्लीमध्ये महत्वाच्या भेटीगाठी होत आहेत आणि बाळासाहेब थोरातही शरद पवार यांच्या भेटीसाठी आता दिल्लीमध्ये पोहोचल्याचं कळतंय. पराभूत उमेदवारांसमोर सध्या बैठक होती आहे आणि शरद पवार आज पराभूत उमेदवारांना पुन्हा एकदा भेटणार आहेत. गेल्या 2 दिवसांपासून अशा प्रकारे चर्चा सुरू आहेत. आज अभिषेक मनू सिंघवी या बैठकीत उपस्थित राहणार आहेत.